हॅलो एव्हरीवन, आज आपण एक स्टोरी शिकणार आहोत. स्टोरीचं नाव आहे ग्रीडी डॉग, हावरट डॉग. एका जंगलामध्ये एक टॉमी नावाचा डॉग राहत असतो. तुम्हाला माहित आहे का टॉमी डॉग कसा दिसतो ते? हे बघा, हे आहे डॉगचं पिक्चर, हो की नाही? तर याचं नाव आहे टॉमी. हा एकदा असा जंगलामध्ये फिरत फिरत असतो आणि त्याला काय दिसतंय? बोन. तुम्ही बघितलं का बोन कसं असतं ते? नाही माहिती तुम्हाला? हे बघा बोन. हे टॉमीने काय पकडले तोंडामध्ये? बोन. टॉमी खूप खुश होतो कारण टॉमीचं आवडतं खाद्य काय आहे? फूड, बोन. आणि तो काय करतो? ते बोन तोंडामध्ये घेतो आणि जंगलामध्ये जायला लागतो. आणि जंगलामध्ये चालता चालता त्याला तो एका पुरु अरुंद अशा पुलावर येतो. पूल माहिती आहे ना तुम्हाला? त्याच्या खाली पाणी वाहत असतं, त्याच्यावर असतो पूल आपल्याला रस्ता क्रॉस करण्यासाठी, नदी पार करण्यासाठी. त्या जंगलामध्ये त्या पुलावर येतो. पुलावर आल्यावर तो खाली पाण्यामध्ये बघतो. पाण्यामध्ये बघतो तर त्याला तिथे काय दिसतंय? त्याला तिथे दिसतंय, अरे अजून एक डॉग आहे खाली आणि त्याच्या तोंडामध्ये पण बोन आहे. त्याला वाटतं, अरे याच्याकडे पण बोन आहे, याच्याकडे पण बोन आहे. त्याला असं वाटतंय, हा दुसरा डॉग आहे, मला याचा बोन हवा आहे. मी याला का देऊ? मला याचा बोन खेचून घ्यायचा आहे. आणि तो काय करतो? पटकन भुंकायला सुरुवात करतो. आणि जसं तो भुंकायला सुरुवात करतो तसं बोन पाण्यामध्ये पडून जातं आणि त्याचं बोन राहत नाही त्याच्याजवळ. तेव्हा त्याला कळून चुकतं, अरे मी काय केलं हे, माझं बोन तर पाण्यात पडून गेलं. तिथे दुसरा कोणीच डॉग नव्हता, ते तर माझं पाण्यात मीच होतो. हे त्याला कधी कळतं? भुंकल्यानंतर, जेव्हा त्याचं बोन पडून गेलं. तो खूप उदास होतो, खूप उदास होतो आणि चालायला लागतो. आणि जंगलात जातो तेव्हा तो आठवतो की आज मी काय चूक केलेली आहे. आज मला माझ्या आवडतं खाद्य बोन मिळालं होतं, पण मी हावरटपणामुळे, ग्रिडीपणामुळे मी ते हरवून बसलो. आता मला जवळ एक बोन होतं आणि मला वाटलं होतं मला अजून एक बोन मिळेल, पण नाही, मला असं काही मिळणार नाही. असा तो विचार करत बसला बिचारा टॉमी. म्हणून मुलांनो, कधीही हावरटपणा करायचा नाही. तुमच्या जवळ जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही सॅटिस्फॅक्शन राहायचं आहे, समाधान मानायचं आहे. आवडली तुम्हाला ही ग्रीडी डॉगची स्टोरी? आवडली? हां, तर आता मी तुम्हाला एक क्वेश्चन करते की डॉगनी, टॉमी डॉगनी भुंकल्यामुळे तो काय हरवून बसला? हावरटपणा केल्यामुळे तो काय हरवून बसला? हे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. येस, बाय. काय मग, कशी वाटली स्टोरी? तुम्हाला अजून स्टोरी बघायची आहे? लाईक करा.